आपण अत्यंत महत्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूब च्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळते. प्रगत संस्थर राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात 4 ऑगस्ट 2023 महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. 5 ऑगस्ट 2023 उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी संदर्भात विभागीय पदोन्नती समितीची गठन करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 1/8/2019 रोजीच्या शासन निर्णय आणि राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरिता अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्यात केली आहे. सदर शासन निर्णयातील परिषद येथे 6व्या वेतन आयोगानुसार ज्या पदाची ग्रेड वेतन ₹7,599 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व गटमधील पदासाठी पदोन्नतीबाबत पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्यासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यास शिफारस करण्याकरिता विभागीय पदोन्नतीची समितीचे गठन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ह्यामध्ये उपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष असणार आहे, तर संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे मुंबई हे सदस्य, उपसचिव महाविद्यालयीन शिक्षण तंत्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य व उपसचिव तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत. सदर पदोन्नती संदर्भातील समितीचे गठन करण्याबाबत 4 ऑगस्ट 2023 शासनाने अखिल तांबेसर क्लासेसच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा जी आर डाउनलोड करू शकता. जी आर पाहूया. पदोन्नती समितीचे गठन करण्याबाबत 4 ऑगस्ट 2023 हा शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या संकेतांक क्रमांक 20-23-08-04-1647-12-53-08 श्रीकृष्ण पगार यांच्या संशोधन निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय आपण पाहिलेला आहे.